हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण मुरमुरापासून एकदम नवीन रेसिपी पाहणार आहोत। ही रेसिपी जर तुम्हाला आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूयात। सर्वात अगोदर अशा पद्धतीने मुरमुरे घेतलेले आहेत, यांना छान असं 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून भिजत ठेवायचं 5 मिनिटे छान यांना भिजत घेत ठेवायचं, म्हणजे ते छान सॉफ्ट होतात मुरमुरे। आणि ही एकदम नवीन रेसिपी आहे फ्रेंड्स, या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा, खूप आवडतील। तर 5 मिनिटे झालेली आहेत, आता आपण हे सर्व मुरमुरे एका मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घ्यायचं 5 मिनिटानंतर। छान एकदम मऊसूस झालेले आहेत मुरमुरे, आता हे सर्व मिक्सरच्या बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये 1 कप पाणी घालून छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं। तर पाहू शकता अशा पद्धतीने क्रश करून घेतलं। आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं सर्व। हे सर्व बाउलमध्ये काढल्यानंतर यामध्ये 1 मीडियम आकाराचा बटाटा बारीक किसून घेतलेला होता आणि त्याला पाण्यामध्येच ठेवलेलं होतं, कच्चा बटाटा घेतलेला होता मी इथे। आता यामध्ये कांदे टाकायचे आहेत थोडेसे, चवीपुरतं मिरची टाकायची, भरपूर कोथिंबीर वापरायचं आहे। इथे शेंगदाणे घेऊन यांना भाजून छान क्रश करून घेतलं, दाताखाली आले की खूप टेस्टी वाटते। 1/2 चमचा जिरे, चवीपुरती हळद वापरायची, थोडंसं लाल तिखट, चवीपुरतं मीठ, पांढरे तीळ वापरायचे आहेत भरपूर आणि थोडंसं गरम मसाला घालून सर्व एकजीव करायचं। अशा पद्धतीने सर्व जिन्नस एकमेकांना लागेल अशा पद्धतीने सर्व एकजीव करून घ्यायचं आपल्याला सर्वात अगोदर। तर अशा पद्धतीने सर्व मी एकजीव करून घेतलेलं आहे, पाहू शकता। आता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आपल्याला हाताला लावण्यासाठी, म्हणजेच पीठ हाताला चिकटणार नाही। अशा पद्धतीने हाताला पाणी लावून छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत, छोटे मोठे मीडियम कोणत्याही आकाराचे तुम्ही इथे गोळे तयार करू शकता। मी मीडियम आकाराचे गोळे सर्वात अगोदर तयार करून घेणार आहे सर्व। अशाच पद्धतीने हाताला थोडंसं पाणी लावून मीडियम आकाराचे सर्व गोळे मी तयार करून घेते आहे। पाहू शकता याचा आकार अशा पद्धतीने तयार झालेला आहे, छान रोल्स तयार करायचे आहेत आपल्याला। तर पाहू शकता अशा पद्धतीने सर्व गोळे मी तयार करून घेतलेले आहेत। एका कढईमध्ये तेल ठेवलं गरम करण्यासाठी, तेल छान गरम झालं की तेलावरती सर्व गोळे सोडायचे आहेत। अशा पद्धतीने सर्व बॉल्स मी तेलावरती सोडून छान एका साईडनी फ्राय करून घेणार आहे 2 मिनिटे। तेलाचं टेम्परेचर एकदम हाय करू नका, नाहीतर बाहेरून काळे होतील आणि आतमधून कच्चेच राहू शकतात, त्यामुळे मीडियम आचेवर छान असं फ्राय करून घ्यायचे आहेत सर्व बॉल्स। दुसऱ्या साईडने सुद्धा याचे साईड चेंज करून सर्व साईडने गोल्डन कलर येईपर्यंत छान फ्राय झाल्यानंतर खूप टेस्टी वाटतात। अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा, खूप आवडेल सर्वांनाच। हे सर्व बॉल्स फ्राय होण्यासाठी 5 ते 7 मिनिटे लागतात सर्व साईडने एकसारखे असं फ्राय व्हायला। 5 ते 7 मिनिटानंतर पाहू शकता खूप छान गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। सर्वात अगोदर झाऱ्यामध्ये काढायचं, म्हणजे एक्स्ट्राचं जे ऑइल आहे ते सर्व निघून जाईल। हे सर्व बॉल्स आपण टिश्यू पेपरवर काढूयात, म्हणजेच एक्स्ट्रा ऑइल निघून जाईल। तर पाहू शकता काही बॉल्स मी तयार करून घेतले, खूप छान कलर आला, एकदम क्रिस्पी झालेले आहेत। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।